सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांवर फक्त भारतीय जनता पार्टीच काम करू शकते, त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घ्या असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये प्रचार सभेवेळी केले. तसेच आजपासून मोठ्या विजयाच्या दिशेने आपला प्रवास सुरू झाल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. तत्पूर्वी प्रभाग 16 मधून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीची सांगता प्रचार सभेत झाली. पनवेल विधानसभा मतदारसंघातून 4थ्यांदा आमदार विजयी होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर सज्ज झाले आहेत. त्यांनी सोमवारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करून आपल्या विजयाचा शंखनाद केला. त्यानंतर नवीन पनवेलमधील प्रभाग 16 मधून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी प्रचार रॅली काढून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून ज्या पद्धतीने आत्तापर्यंत तुमचा विकास केला त्याच वेगाने यापुढेही विकास करण्याची संधी द्या असे आवाहन मतदारांना केले. त्यांच्या या प्रचार रॅलीला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. तसेच मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी त्यांचे ठिकठिकाणी औक्षण करून त्यांना विजयाचा आशीर्वाद देण्यात आला. शिवरायांच्या पदस्पर्शाने, शिवरायांच्या पदस्पर्शाने रायगडी मातीला आला बहर. भांगत्यान मातीच फेडून केलं आमचं पनवेल दमदार. हक्काचा आमचा ह्यो आमदार, जनतेच्या सेवेचा ध्या सूरी बाळ गुनी भक्कम ज्याचा इरादा. अरे माणूस साधा त्याचा विकासाचा वादा आमचा आमदार प्रशांत दादा. पनवेलकरांचा तो सच्चा वादाला प्रशांत दादा. नेत्याचा वारसा घेऊन झाले तो सेवेचा रक्तात ध्यास. हो तो बुलंद जनतेचा आवाज आहे विजयाचा विश्वास. गावा वस्तीतला माणूस जोडून प्रेमाचा घेऊन ध्यास. मदतीला सगळ्यांच्या आधी उभा तो, सबके दिल में बंधा है खास. अरे एकजूट अरे माणूस साधा त्याचा विकासाचा बादाम सामदार प्रशांत दादा. पनवेलकरांचा तो सच्चा वादाला आला रे प्रशांत दादा. दरम्यान या प्रचार रॅलीची सांगता सेक्टर 3 मधील शांती निकेतन स्कूलच्या मैदानात आयोजित केलेल्या प्रचार सभेत झाली. यावेळी आमदारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. मागच्या वेळेला आपण सगळ्यांनी मिळून पाहिलं, निवडणूक एप्रिलमध्ये व्हायची, ती मेमध्ये झाली. आणि मेमध्ये झाल्यावर आमच्यापैकी बरेचसे जण आपापल्या गावाला लग्नांना गेले, कोणी सुट्टीला गेलं, कोणी कुठला पूजा विधी होतो त्यांच्या गावांमध्ये त्या कार्यक्रमांना गेले. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना वाटलं की आता मोदीजी तर 400 पेक्षा जास्त जागांनी निवडून येणार आहेत, काय चिंता आपल्याला. आणि आपण नसलो तर बाकीचे आहेत ना, प्रत्येकानं विचार केला, आपण नसलो तर बाकीचे आहेत ना. आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये 2019 आपले खासदार अप्पा बारणे साहेब यांना 55,000 लीड होती, ती 55,000 आता कितीवरती आली, 31,000 म्हणजे जवळपास 24,000 मतांची आघाडी ही आपल्याकडं कमी झाली. आणि हे पुन्हा घडू द्यायचं नाही हे आपण आपल्या मनाशी बिंबवलेलं आहे. हे पुन्हा घडू द्यायचं नाही काय करावं लागेल, तर प्रत्येक बिल्डिंगमधल्या मतदारापर्यंत पोचावं लागेल. आज जरी इथं लिहिलेलं असलं जाहीर सभा, तरी मला खात्री आहे इथं बसलेल्यापैकी सर्वच जण हे महायुतीचे कार्यकर्ते आहेत. आणि महायुतीचे कार्यकर्ते म्हणून आपण याच्या आधी काय घडलंय त्याच्यातून शिकत आपण अधिक चांगलं या ठिकाणी कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. आणि त्यामुळे प्रत्येक बिल्डिंगमध्ये घराघरामध्ये असलेलं मतदान त्या मतदारांना भेटणं, आपल्या प्रचाराचं पत्रक त्यांना देणं, आपण काय कामं केलेली आहेत ती त्यांच्यापर्यंत त्या ते पत्रिका देताना किंवा नंतर त्यांना पुन्हा जाऊन भेटून सांगणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य बनलेलं आहे. आज आपण घाईघाईमध्ये दौरा केला, प्रत्येकाच्या हातात पत्रक दिलं, 1 मिनिटसुद्धा
आपण त्या घरातल्या मंडळींशी प्रत्यक्षरित्या बोलू शकलेलं नाही, पण असं बिल्डिंग प्रमुखांनी करून चालणार नाही. बिल्डिंग प्रमुखांना एकतर तुम्हाला प्रत्यक्षरित्या त्या मतदाराला भेटावं लागेल, त्याच्याशी 2 मिनटं का होईना 2 मिनटं 120 सेकंद पण त्याच्याशी तुम्हाला संवाद साधावा लागेल आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक मतदाराला भेटावं लागेल. तर मला असं वाटतं की त्या मतदाराच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल. तुम्ही 2 मिनटं त्याच्यासमोर थांबलात, कदाचित तो त्याची अडचण तुम्हाला सांगणार आहे. तो सांगेल की रस्ते खोदलेले आहेत, त्याचं काय होणार आहे, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये काय होणार आहे. आणि जसं संतोष अण्णांनी सांगितलं, याच्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं तुमच्या माझ्यासाठी अनेक योजना आणल्या. त्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये त्या प्रत्येकाला जाऊन जेव्हा भेटू, त्याला त्या योजनेची माहिती देऊ, त्या योजनेमध्ये येणाऱ्या अडचणी त्याला विचारू, तर मला असं वाटतं की त्याला वाटेल की ही व्यक्ती फक्त त्याचं काम साधायला आलेलं नाही, फक्त मत मागायला आलेलं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन मला माझ्या अडचणी विचारतोय. आणि अडचणी त्यांनी सांगितल्या त्या क्षणाला सुटल्या पाहिजे असं नाही. तुमच्यावरती भरोसा आहे त्यांचा की तुम्ही आत्ता आलाय तसंच पुन्हा येणार आहात, तुम्ही आत्ता या ठिकाणी मत मागताय तर उद्या त्यांचं काम देखील करणार आहात. हा भरोसा आपल्याला आपल्या बिल्डिंगमधल्या मतदाराच्या पुढे या ठिकाणी मांडला पाहिजे, त्याचा विश्वास आपण या ठिकाणी मिळवला पाहिजे. आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीनं जेव्हा आपण काम करणार आहोत तेव्हा खऱ्या अर्थानं आपला प्रचार अधिक प्रभावी होणार आहे. यावेळी माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी सांगितले की आपल्या प्रभागावर आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष प्रेम आहे, त्यांनी अनेक विकासाची कामे केली आहेत, त्यामुळे तुमच्या विजयामध्ये प्रभाग 16 कुठेही कमी पडणार नाही, तुम्हाला प्रचंड मताधिक्याने विजयी करू असे प्रतिपादन केले. एक वोट आपका अपना का पनवेल का फ्लाईओवर बन गया और एक आपका एक वोट आपका पनवेल का महानगर पालिका मिला, आपका एक वोट आपको अंबेडकर भवन मिला, आपका एक वोट कारगर का मेट्रो मिला, आपका एक वोट अटल सेतु मिला, आपको एक वोट इंटरनेशनल एयरपोर्ट मिला, आपका एक वोट हमको राजीव गांधी मैदान मिला क्रिकेट के लिए, आपका एक वोट अपना पनवेल प्रभाग 16 का 2-3 गार्डन का विकास हुआ, आपका एक वोट अपना एक 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 वोट का भी आपने पनवेल का अंदर सामने आपको डबल करके आपका पास भेज दिया. हर एक विकास का सबसे बड़ा महापुरुष अपना अमदार साहब है और पनवेल का अभी एक आपको वोट मिलेगा 20 तारीख को, उसका बाद में 5 साल आपका पनवेल का पूरा नक्शे बदल देगा अमदार साहब, इतना मेरा वादा है. आज अपन एक साधी 2017 अपन महानगर पालिका स्थापन झाली. महानगर पालिका स्थापन होत असताना जे माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचं विजन होतं त्या विजन आपण बघितलं असेल तर आज आपण महानगरपालिकेमार्फत कमीत कमी 1600 ते 1700 कोटीची कामं आपण केलेली आहेत आणि त्याचं जे नागरिकांना अभिप्रेत आहे, जे शहर सुंदर स्वच्छ आणि चकचकीत पाहिजे असेल, निरोगी शहर ज्याला म्हणता येईल आणि नागरिकांसाठी ज्या ज्या सुविधा करता येतील त्या सर्व सुविधा माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब व महानगरपालिकेमधले आपले सर्व सहकारी, मग संतोष अण्णा असतील, आमच्या कविता चतुर मॅडम महापौर असतील, वावीकर मॅडम असतील किंवा समीर असेल यांच्यामार्फत मला वाटते प्रभाग 16 अनेक विकासाची कामं झालेली आहेत आणि येणाऱ्या ह्या 20 तारखेला त्याच्यापेक्षा जोरानं त्याच्यापेक्षा अजून उमेदीने जर कामं करायची असतील तर माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे हात आपल्याला मजबूत करायचे आहेत आणि ते आपण 20 तारखेला केल्याशिवाय राहणार नाहीत. वॉर्ड नंबर 16 दादा पनवेल महानगरपालिकेमध्ये सिडकोमध्ये येत होता. सुरुवातीला बऱ्याच लोकांची नाराजी होती की काम होत नाही सिडकोचा एरिया आहे, परंतु गेल्या 2 वर्षामध्ये आपण बघितलं एवढा जोरात कामं चालू झालेले आहेत. सगळ्या गार्डाचं सुशोभीकरणाचं काम चालू झालेलं आहे. आपण बघताय इंटरनॅशनल दर्जाची क्रिकेट अकॅडमी आपल्याच वॉर्डामध्ये तयार होत आहे, त्याचबरोबर आपण बघताय विविध विरंगुळा केंद्र रिक्रिएशन सेंटर आपल्या वॉर्डामध्ये होत आहे, त्याचबरोबर आता इथून पुढे रस्त्याचे पाण्याचे जे जे कामं असतील हे प्रशांत दादा आपल्याकडे करून घेणार आहेत. आणि मला सांगायला आनंद होतोय की आपण ज्या आमदारांचे कार्यकर्ते आहोत की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतो असे हे आपले सन्मान्य आमदार अतिशय लोकप्रिय, म्हणजे एवढ्या लोकप्रिय आमदार मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव जर कोणाचं घेत असेल तर प्रशांत दादाचं नाव घेत असतील. आपल्या पनवेलचा आवाज विधानसभेमध्ये बुलंदपणे हर प्रश्नावर बोलतात, प्रत्येक वेळेस
अधिवेशनामध्ये सर्व दिवस उपस्थित राहून केवळ उपस्थित न उपस्थिती न दाखवता प्रत्येक प्रश्न ते विधानसभेमध्ये मांडतात, पनवेलच्या प्रत्येक प्रश्नावर चर्चा करतात. महिलांचा असो, युवाचा असो, कुठल्याही विकासाचा प्रश्न असो, ते दादा आपल्याला पूर्ण केल्याशिवाय, वचन दिलेलं ते आहे ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचे सन्माननीय आमदार पुन्हा एकदा चौथ्यांदा आपल्या विधानसभेमध्ये भरघोस मताने पाठवायचा आहे. या प्रचार रॅली आणि सभेवेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, अमरीश मोकल, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौधमल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष शेट्टी, माजी नगरसेवक समीर ठाकूर, अजय बहिरा, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख मंदा जमले, भाजप नेते महेंद्र वावेकर, आरपीआयचे पनवेल अध्यक्ष प्रभाकर कांबळे, प्रभाग अध्यक्ष शिवाजी भगत, किशोर चौतमल, अक्षय सिंग, देवराम शार्दूल, मयूर आंग्रे, विवेक होन, माया देवजे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.